उच्च शिक्षित तरुण शेती करण्यास धजावत नाही, मात्र इस्लामपूर मधील एका मेकॅनिकल इंजिनियरने नोकरीच्या मागे न धावता चक्क शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याने शेतीपूरक व्यवसायातील वेगळी वाट चुकवली आणि त्यातून लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमयाही साधली आहे. पाहूया त्या तरुणाची यशोगाथा. ही आहे शेवाळ शेती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र अवघ्या 2 गुंठे जागेत शेवाळ शेतीतून लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया सिद्धांत जाधव या तरुण शेतकऱ्यानं करून दाखवली. सिद्धांत हा सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर तालुक्यातील रहिवासी असून या बंदिस्त जागेत तो स्पिरुलिनाची शेती करतोय. सिद्धांतनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून नोकरीच्या मागे न लागता त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला पारंपरिक पद्धतीनं शेती करायची नव्हती, त्यामुळं त्यानं वेगळी वाट निवडली. 2 वर्षापूर्वी सिद्धांतनं पॉंडिचेरी इथं जाऊन स्पिरुलिना शेवाळाच्या शेतीची माहिती घेतली. त्यानंतर त्याने इस्लामपूरमध्ये 250 स्क्वेअर फूट आकाराच्या 4 RCC टाक्या बांधून त्यात स्पिरुलिना शेवाळ शेतीला सुरुवात केली. साधारणतः स्पिरुलिना प्रोडक्शन घेण्यासाठी आम्ही नळाचे पाणी म्हणजेच टॅप वॉटर वापरतो आहे. तसेच त्या पाण्याचं आम्ही pH वेगवेगळ्या पद्धतीने बॅलन्स करून साधारणतः 9.5 ते 10.5 या रेंजमध्ये pH बॅलन्स करतो व त्यानंतर स्पिरुलिनाचे मदर कल्चर त्यामध्ये सोडले जाते. या टाक्यांमध्ये स्पिरुलिनाचे मदर कल्चर टाकल्यानंतर त्यांना नत्र, स्फुरद आणि पालाश हे मित्र खतं तसंच विविध प्रकारचे मायक्रो न्यूट्रॉन दिलं जातं. साधारणतः 15 दिवसांनंतर स्पिरुलिनाचं उत्पादन सुरू होतं. स्पिरुलिनाचे मदर कल्चर सोडल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर याचे प्रोडक्शन चालू होते व 1-1.5 दिवस आम्ही प्रोडक्शन घेत असतो. साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या टँकमधून आम्ही साधारणतः 20 ते 25 किलो पावडर तयार करतो. स्पिरुलिनाच्या उत्पादनासाठी प्रति किलो 300 रुपये खर्च येतो. त्या तुलनेत बाजारात स्पिरुलिनाची पावडर आणि गोळ्यांना चांगला दर मिळतोय. साधारणतः 1000 रुपयेपर्यंत स्पिरुलिना पावडर तसेच टॅबलेट करून विकल्यास, लूजमध्ये स्पिरुलिना पावडर 2000 रुपये किलोपर्यंत तसेच बॉटल करून विकल्यास स्पिरुलिनाचा प्रति किलोचा भाव साधारणतः 5000 रुपये किलो इतपत लागतो. स्पिरुलिना शेवाळ निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सिद्धांतला प्रति 1000 स्क्वेअर फुटासाठी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलाय. आज बाजारात विकला जाणाऱ्या भाजीपाल्यावर विविध प्रकारचे खतं आणि कीटकनाशकाचा वापर केला जातो. मात्र स्पिरुलिनाच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. स्पिरुलिनामध्ये आढळणारे असे आहेत की स्पिरुलिनामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कंटेंट म्हणजेच प्रथिनांचा सगळ्यात मोठा सोर्स स्पिरुलिना आहे. तसेच स्पिरुलिनामध्ये बीटा कॅरोटीन, फायकोसायनिन, क्लोरोफिल असे अनेक घटक आढळतात. तसेच विविध प्रकारचे अॅम्युनो ॲसिड्स, कर्बोदके, खनिजे जसं की आयर्न, कॅल्शियम, लोह इत्यादी प्रकारचे खनिजे मुबलक प्रमाणात अस्तित्वात आहेत. त्यामुळे स्पिरुलिना हे माणसांसाठी एक संजीवनी म्हणून काम करते. भारतात उघड्यावर स्पिरुलिनाची शेती केली जाते, मात्र त्यामुळं वातावरणातील विषारी द्रव्य आणि धूळ हे स्पिरुलिनामध्ये आढळून येतं. या पार्श्वभूमीवर सिद्धांतनं स्पिरुलिनाच्या शेतीसाठी बंदिस्त पद्धतीचा अवलंब केलाय. अत्यंत कमी जागेत सिद्धांतनं स्पिरुलिना शेती यशस्वी केली आहे. त्यातून लाखोंचं उत्पन्नही मिळू लागलंय. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती मागे न लागता सिद्धांताप्रमाणे वेगळा मार्ग चोखाण्याची गरज आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, इस्लामपूर, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.